सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. कालचा मुद्दा, कालचा सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला, काल संध्याकाळचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर आज वेळ न घालवता आजच्या आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याला, म्हणजे काल आपली जे प्रथम अपील होती नायगावला, आपला विद्यार्थी गेला होता आणि त्याचं काय झालं असं मी काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतो. पण दोन नंतर त्याला बाहेर पडायला वेळ लागला, नंतर त्याला गावी जायचं होतं, म्हणून थोडंफार गडबड झाली. नंतर रात्री मी पण बिझी असल्यामुळं मला पण कॉल करता आला नाही. पण त्याचं दुपारनंतर तो बाहेर पडल्यानंतर आमचे कॉल झाले, एकंदरीत त्यासोबत बोलणं झालं, ते आपल्याला आज तुमच्यापर्यंत सांगायचं आहे. चॅनलवर जे नवीन असतील त्या सर्वांना विनंती आहे की जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, वेटिंगवाल्यांसाठी पण आणि नवीन पोलीस भरतीसाठी पण आणि सगळ्यांसाठीच भरतीचं असेल, महत्त्वाचं असेल. सो त्या मुलग्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिला त्याचा आभार मानतो की त्यानं स्वतः ते RTI टाकून त्याच्या पद्धतीनं त्यानं प्रथम अपीलसाठी दुसऱ्या जिल्ह्यातनं मुंबई इथे येऊन त्यानं दुपारी 2 वाजता उपस्थिती लावली आणि आपलं प्रथम अपीलचं समाधानकारक उत्तर त्याला मिळालं का नाही मिळालं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याचं खूप खूप आभार असेल आपल्या चॅनलकडून की बाबा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं थोडंसं साथ द्या, जरा डोकं चालवा. यश आपलं आहे, सक्सेस आपलं आहे, सगळंच आपलं आहे, त्यामुळे हार्डवर्क हे लागणारच आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, लहान छोट्या मोठ्या व्यक्तीकडे बघून किंवा 1-2-4 टक्के सोडली तर दुसऱ्याकडं भरपूर काय आहे. अशी काही मुलं आहेत जी MPSC करणारी वर्ग 2 ची PSI प्री मेन्स काढलेली मुलं आपल्यासोबत आहेत, जी वेटिंगला आहेत, त्या मुलांचासुद्धा तुम्ही फायदा करून घ्या. माझी विनंती आहे सर्वांना, सर्व जे लीडर आहेत माझे त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या मुलांचा पण फायदा करून घ्या. सो त्या मुलग्याला दुपारी 2 बोलवलं, त्याच्या अगोदर माझं RTIचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे की बाबा प्रशासनानं कशा पद्धतीनं आपल्या RTIला हुलकावणी दिली, तर त्यामध्ये जर जागा दिल्या असत्या तर आज आपण लय पुढं स्टेप असतो. पण जाऊ दे, कदाचित त्यांना ते लपवायचं असेल, कदाचित हा विषय. त्यानंतर तो विद्यार्थी दुपारी 2 वाजता तिथे पोहोचला, प्रथम अपील करता त्याला घेतलं आणि त्याला प्रश्न विचारले गेले की तुझे प्रश्न काय आहेत. त्याने प्रश्न विचारले असं असं, एवढं तुम्ही कशासाठी करून घेतला किंवा याचं पोलीस व्हेरिफिकेशन का करून घेतला किंवा एवढं डॉक्युमेंट तुम्ही का करून घेतला, तर असे उत्तर भेटली ना तुम्ही पण शॉक व्हाल. आणि काही गोष्टी इथं बोलण्यासारख्या नाही आहेत तरीसुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करेन. तो एकटा होता म्हणून त्याला दाबलं गेलं, एकटा होता. आता लक्षात ठेवा, याच्या पुढची जी आकडा आहे, हाक दिली, मी अजूनसुद्धा कोणाला हाक द्यायला नाही, लक्षात ठेवा. हे 3-4 हजार जर आलेत तर मग लय अवघड होईल विषय वरचा, कारण की आम्ही एकटा जरी असेल तर बिचारा प्रामाणिकपणे तिथं आलेला होता, त्याच्यावरती अन्याय झालेला होता, म्हणून त्यानं प्रथम अपील केलेली होती. तर एखाद्या क्लासवन अधिकाऱ्यानं त्याला द्यायचं असतं तर उत्तर त्यांच्या पदाला शोभल असं उत्तर त्याला द्यायला पाहिजे होतं, पण त्या अपेक्षेचं थोडं वेगळं गेलं, मान्य आहे. RTIनं माझासुद्धा अपमान झाला, त्याचासुद्धा अपमान झाला, आणि हा माझा एकट्याचा अपमान नसून माझे जे पालक आहेत 8 हजार विद्यार्थी आणि 3-4 हजार पालक असे 12-15 हजार लोक त्या सर्वांचा अपमान आहे. पण याचा बदला आम्ही घेऊन राहणार आहे. काही आम्हाला साथ देणारी विरोधात जाऊन आमचं वाईट व्हावं ह्यासाठी चिंतेत आहेत, त्यांना पण सांगतो आहे काय करायचं ते करा, काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा, पहिल्या दिवसापासून हजर आहे आणि आता पण हजर असणार आहे ऑफिशियली. खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. त्या विद्यार्थ्याला विचारल्यानंतर त्याला त्याचा आकडा विचारला की बाबा तू किती नंबरला वेटिंगला आहे, त्याला किती नंबरला वेटिंगला हा विषय विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की मी एवढ्या नंबरला वेटिंगला आहे. तर डायरेक्टली काय सूचना दिली असेल, एखादा क्लासमधून अधिकारी आहे, मुलांना मोटिवेट कसं करायचं किंवा त्याला काय सांगायचं, त्याला उत्तर काय द्यायचं, हा खूप महत्त्वाचा विषय असतो. त्याला डायरेक्ट सांगितलं की तू हे बंद कर आणि बिझनेस कर. कसं वाटतं वाक्य बघा, तू बिझनेसकडे वळ. इथं सरळ सरळ जर हे अधिकारी डायवर्ट करत असतील तर तुम्ही आम्ही काय लेवलला काय विचार करा. ओके, त्यानंतर त्याला जे डॉक्युमेंटच्या बाबतीत जे काही क्वेश्चन विचारले ह्याने आपल्या विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारले तर ती प्रोसेस आहे म्हणून सांगितलं फक्त. आणि काही घटना अशा आहेत की खाली जे एकेकाला खाली पोलीस व्हेरिफिकेशन जर झालेलं आहे ते सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही, वेटिंगवाल्यांचं कुठं व्हेरिफिकेशन झालं म्हणून विचारतात. उलट, अरे 4-5 हजार पोरांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे वेटिंगवाल्या, म्हणून ते आज माशासारखी धडपडत आहेत
आणि तुम्हाला जर एवढी साधी गोष्ट माहीत नसेल तर मग आम्ही हसावं की रडावं तुम्हीच बघा. ही गोष्ट खूप वाईट वाटली काल की वेटिंगवाल्यांचं कुठे व्हेरिफिकेशन झालं असा प्रश्न विचारल्यानंतर तोंडावर चपराक बसली असेल स्वतःच्याच त्या पोरग्याच्या. इथं वेटिंगवाल्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे आणि आतमध्ये जे ट्रेनिंगला गेले त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा व्हायला नाही असे उलटी फिलटी गणितं झालेले आहेत आणि यांना माहीत नाही. आता काय करायचं तुम्हीच सांगा. विषय खूप वेगळा आहे. ह्याच्यावरती सिरियसली मॅटर चालू आहे का किंवा सिरियसली ते घेत आहेत का हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज संध्याकाळी 8 ते 8:30 अर्धा तासाचंच लाईव्ह लेक्चर होणार आहे आपलं. जेवढी काही वेटिंगची मुलं असतील त्या सर्वांना आणि जे काही फॉरेस्ट आणि तलाठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण सर्वांना विनंती आहे आज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत 8 ते 8:30 अर्धा तासाचं वेळ काढणार आहे. त्या अर्धा तासामध्ये सर्वांनी लाईव्ह यायचं आहे आणि आपले जे काही प्रश्न असेल ते विचारायचं आहे. सोबत मी असणारच आहे. पुढची आपली स्टेप जी आहे पोलीस वेटिंगच्या मुलांसाठी ती आज सकाळी आपली टीम जी आहे जी मी बनवली स्वतः ती टीम आज एक अधिकाऱ्याला भेटीला जात आहेत. त्यांना मी टेक्निकली जे आर काढलेला आहे तो जे आर त्याच्यामध्ये नमूद आहे तो जे आर घेऊन ती मुलं आपली जातील टेक्निकली आणि तिथे जाऊन तो जर विषय झाला तर मग परत आपण आतमध्ये येतो आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि आधीच सांगितलं आहे आपण काय हार मानणारले नाही आहे. दुसरी गोष्ट मी असा विद्यार्थ्यांना मध्येच रस्त्यावर सोडणारा किंवा त्यांच्या अशा अपेक्षा भावनेचा भंग होईल असा वागणारा माणूस नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. समजलं. सो त्या विद्यार्थ्याला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे जसं आपल्या आरटीआयला मिळालं नाही तसं त्याला पण मिळालेलं नाही याची नोंद घ्यायची आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ होता. पण एकंदरीत आम्हाला तुम्ही किती पण पळवा आम्ही पळणार पण आम्ही जिंकणार एवढं मात्र लक्ष आहे. त्यामुळे याची नोंद घ्यायच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की युनिटीन राहा एकत्र राहा. आज संध्याकाळीचा जो आपला व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ लाईव्ह आहे तो संध्याकाळी 8 वाजता आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सर्वांनी उपस्थित लावायचे आहे. तुमचे काही प्रश्न असतील ते मांडायचे आहेत आणि तुमच्यासोबत पुढचं जे नियोजन असेल ते मी आज यूट्यूबला लाईव्हला बोलणार आहे याची नोंद घ्यायची आहे. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पण तुम्ही जॉईन करा जेणेकरून आजची जी लिंक आहे लाईव्हची ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण एक 15 मिनटं अगोदर टाकेन तिथून तुम्हाला फास्टमध्ये येता येईल यूट्यूबला लाईव्हला. ठीक आहे. एकंदरीत RTI माझ्या RTIचं उत्तर माझे प्रश्न माझा मुद्दा आणि प्रशासनाचा अभिप्राय हे तुम्हाला कळालं त्यानंतर आपला विद्यार्थी त्याची प्रतिमा पेल त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्हाला कळाले असतील याच्यावरून एक कळतं की प्रशासन आपल्याला घुमवत आहे. आणि दुसरी गोष्ट काही मुलांनी मला सांगितलं सर हे गृह खातं आहे याच्या ज्या बातम्या असतात त्या लपवून असतात. बातम्या कुठल्या लपवून असतात त्या आम्हाला माहिती आहे. आम्ही काय अतिरेकी नाही आहे आम्ही काय चोर नाही आहे आम्ही काय दहशतवादी हल्ले घडवणार नाही आहे आम्हाला फक्त आकडे पाहिजेत. विषय असा आहे कोणा कुठली बातमी लपवतात हे तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि कुठली बातमी लपवायची नाही हे आपल्यालासुद्धा माहिती आहे. त्यामुळं असा विषय काही तुम्ही डोक्यात घेऊ नका. जर त्यांना द्यायचं असं तर एका आपल्या RTIच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं असतं. पण काळजी करू नका आपल्याकडे दुसरी प्रूफ आहे आपण त्या प्रूफचा वापर करून आपल्याला जिंकता येते का आपल्याला बघायचं आहे. विषय असा आहे की 8,000 मुलांचा जरी विषय असला तरीसुद्धा ते जोखमीचं काम आहे. एवढं म्हणजे सोपं पण नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. भले भले टेकले. सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत आज सांगायचा होता काल सांगायला जमलं नाही म्हणून आज सांगलं आहे. ह्याच्यापेक्षा तुमचे काही प्रश्न असतील जो संध्याकाळी मी व्हिडिओमध्ये घ्यायचं असतील संध्याकाळी लाईव्ह लेक्चरमध्ये घ्यायचे असतील ते 100% तुम्ही कमेंट करा म्हणजे मला पण कळेल की बाबा तुमचे कोणते प्रश्न आहेत. ठीक आहे. सो सर्वांना शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.